दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक बुधवारी रेल भवन इथे घेण्यात आली. या बैठकीसाठी कार्यक्षेत्रातील एकूण 11 खासदारांना आमंत्रण देण्यात आलं होतं, पण केवळ 5 खासदारांची या बैठकीत उपस्थिती होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक बुधवारी रेल भवन इथे घेण्यात आली. या बैठकीसाठी कार्यक्षेत्रातील एकूण 11 खासदारांना आमंत्रण देण्यात आलं होतं, पण केवळ 5 खासदारांची उपस्थिती यावेळी होती. 6 खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यात जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, दिंडोरीच्या भारती पवार, बीडच्या प्रीतम मुंडे, अमरावतीच्या नवनीत राणा, अकोल्याचे संजय धोत्रे आणि खासदार भावना गवळी यांचा यात समावेश आहे. नांदेडचे स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे संजय जाधव, औरंगाबादचे इम्तियाज अलील, मध्य प्रदेश खांडवाचे खासदार नंदकुमार चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती. नांदेड विभागाची बैठक दरवर्षी आयोजित करण्यात येते. या बैठकीला परंपरेप्रमाणे निवडक खासदार उपस्थित राहतात. बहुतांश खासदार याकडे पाठ फिरत असल्याचा मागील काही वर्षांचा अनुभव नांदेडकरांना आहे. यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी निर्णय होत नसतील तर बैठकीचा फास कशाला आहे असे खडे बोल सुनावत रेल्वे अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनावर बहिष्कार टाकला. खरं म्हणजे दरवर्षी या बैठका होतात, परंतु याच्यातनं काही निष्पन्न होत नाही म्हणून मी आणि आमचे संभाजीनगरचे सन्माननीय खासदार इम्तियाज जलील आम्ही दोघांनी यांनी जे काही प्रतिभोज ठेवलं होतं त्याच्यावर बहिष्कार टाकला. नुसता बैठकांचे सोपस्कार पाड न पाडता प्रवाशांच्या सोयीसाठी आपण काम केलं पाहिजे या संदर्भामध्ये विविध मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. माझ्या हिंगोली मतदारसंघामधनं हिंगोली नांदेड मुंबई आणि हिंगोली नांदेड पुणे अशा ह्या दोन नवीन गाड्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अनेक ज्या छोट्या छोट्या मागण्या होत्या किनवटच्या संदर्भामध्ये असतील, वसमतच्या संदर्भामध्ये असतील, ज्या मागण्या DRM किंवा साऊथ सेंट्रल रेल्वेच्या GM हातामध्ये त्या त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजे या संदर्भामध्ये आमचा आग्रह राहील. आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्या पुढची बैठक आम्ही नांदेडला इथं होऊ देणार नाही. नांदेडच्या रेल्वेचा जे टायमिंग आहे ते लोकप्रतिनिधीला न विचारता बदलले जातो, त्याच्याबद्दल अजिंठा एक्सप्रेसच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे. अनेक वृत्तपत्रांची पार्सल्स रात्री तिथनं निघतात या संदर्भामध्ये वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी आम्हाला सांगितलं होतं, तर ती वेळ बदलू नये अशी मागणी आम्ही त्यांच्या समोर ठेवलेली आहे.